साताऱ्यामध्ये अफजल खानाच्या समोरचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास आता सुरुवात झाली आहे हे बांधकाम प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या समोरचं अनधिकृत बांधकाम आजच्या दिवशी पाडलं जात आहे महसूल विभाग आणि वन विभाग या दोघांकडनं या पाडकामाच्या कारवाईला आता सुरुवात करण्यात आली आहे अफजल खानाच्या कबरीसमोरच हे अनधिकृत बांधकाम आहे ज्याचं तोडकाम सुरू केलं जात आहे या प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध करण्यात आला आणि या वधानंतर त्याच ठिकाणी अफझलखानाची कबर उभारण्यात आली मात्र ती कबर कालांतरानंतर वादग्रस्त बनत गेली कारण त्या ठिकाणी झालेले अनाधिकृत बांधकाम आता हे बांधकाम पोलीस खातं महसूल विभाग आणि वनविभाग यांच्या संयुक्त टीमकडून ही बांधकामं तोडण्याचं काम सध्या आता सुरू आहे आपण पाहतो आहे की त्या ठिकाणचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लागलेल्या गाड्या जे सी बी पोकलेन या सगळ्या यंत्रणांचं आपण दृश्य हे एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण पाहतो आहे याच अनुषंगानं आपण बोलण्यासाठी इथले जे काही मावळ्या आहेत इथले स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आज बांधकाम पाडायला सुरुवात करण्यात आलेली आहे चेक। अफजलखानाच्या कबरीच्या कसं वाटतंय तुम्हाला काय म्हणणं एकंदरीत ही सर्व शिवभक्तांसाठी शिवप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे की जे अनाधिकृत असेल किंवा महसूल खाते असेल यांनी कारवाई केले किंवा त्यांचं लक्ष आहे हे आमच्यासाठी शिवप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे बर ते बंद असल्यामुळे नेमकं काय होत होतं बंद असल्यामुळे त्या कबरीबद्दलचा खोटे इतिहास हा सगळीकडे पसरवण्यात येत होता आणि आता जो आज जी ही कारवाई होईल त्याच्या पुढे खरा इतिहास लोकांसमोर येईल बर तुम्ही काय सांगाल स्थानिक का आहे तुम्ही बंद होतं त्यावेळेस कसं झालं की जी भूमी चालू झाली पाहिजे होती कारण की ती एकतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमीची भूमी होती ते आता महसूल खातं वगैरे वन समी वन खातं मिळून ते आता कारवाई पूर्ण करतात सगळ्यात महत्त्वाचं शिंदे सरकारकडून ह्या सगळ्या हालचाली झाल्याचं एकंदरीत सध्या तरी आता बोललं जात आहे राहुल तपासे एबीपी माझा एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट